पेपर याला रोग आणि हे जर झालं तर तुम्हाला ज्ञान येईल. आता ज्ञान आलं हे टेबल सुद्धा घालती जा भरती जा. अरे ते पिणार खुर्ची दे बसू दे बसू दे बसू दे. अरे बसू दे खुर्ची दे त्याला तो आपला खरा बघतोय. अरे बस ए जाऊ दे बसू दे बसू दे बस विढाल ना विढाल. आपण सगळी जण एका देवाची लेख आहे हे ज्ञान आपल्याला आलं. ए पण शरीर हे जाऊ दे ए शरीर चांगलं ठेवलं तर मान्य इथपर्यंत आलो. आता तुम्हाला ज्ञान आलं तर टिकावं आलं पाहिजे. आणि 99% लोकांना देव देतो समान येतो. 500 रुपये रोजानं जातं आणि 70 रुपये 3 पिढ्या तरी ते घर सुधरी नाही. मग ज्या माणसं ज्या माणसांना जीवनात हिशोब कळत नाही ती माणसं जीवनात यशस्वी होत नाही. हिशोब करायला पाहिजे. पप्पा द्यायला 1000 रुपये मिळाले आता वाजवायचे 2 मिनिटे दोन मिळाले ना आणि शतक गाजरा घेऊन जायचं. लक्ष्मी लक्ष्मी सांभाळली पाहिजे आणि आपल्या लोकांना पैसा सांभाळता येत नाही. तो मिळाल्यावर त्याला किडा नाही तो गप नाही मारला पैसे असल्या आणि लक्ष्मी ज्याला सांभाळता आली त्याला देव मिळवता. इतकी भाषी जर बांधलेल्यात असती तर आमची जुनी आई ती भाषी वाटीत काढून ठेवायची. सकाळी उठल्यावर ती भाषी गरम करायची आणि पहिल्यांदा डब्यात वापरून टाकायची. पण ती भाषी फेकून देत नव्हती. गरीब माणसं पैसा जपून वापरीत होती, धान्य जपून वापरीत होती, कपडा लत्ता जपून वापरीत होती. गावाला निघायचा एक सेपरेट ड्रेस असाय तो गावाला जाता पण टाकायचा, आल्या आल्या पण टाकायचा. आता कपडे साबण फेस मुरी तुंबली इतका फेस आणि नुसती साबण प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण हा इकडं नाही हा इकडं ते साबण आणि खायला काहीच नाही. नुसते साबण त्या नुसते ते मोबाईल सारखं ते खोकड पुढे बसलं ते खोकड. आता या आम्ही मोबाईल वापरतो मग आमची इजन गेली. मला ते माझा मी कधी मोबाईल विकत घेत नाही. दुकानच्या वरती घडणारा पण गेलो का तिथंच मला द्यायचं रिवी का मी तो मोबाईल दिला असतो. तोही मी 2-2.5 हजार जरा तो बिघडत नाही कधी. मला फेसबुक नाही, मला व्हॉट्सअप नाही, मला काहीच नाही. कोण नेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मोबाईलही सेकंदावर आहे माझा. तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोला येस नो उलट तिकडं काय उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले माझ्यावर चढले. पैसे गमून घेतले ना लायकाने आणि आता कॅमेरा लावून देत नाही तर आता वाढायला लागतं. माझं फार वाटलं करू टाकले. ही कोटी मोबाईल प्रत्येक माणसाचा किमान 2 तास रोज बंद पाहिजे दिवसात. ही डोकं शांत होईल. पिढ्या संपून टाकले किती लय तू 7वीला शिमी का मराठी शिमी नाही का मराठीला हा शिमी नाही का 7वीला का बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस तू कितीला रे तू तू ए किती लय 12वी 8 सायन्सला आहे तू रे 7वीला आहे का शिमी का मराठी
सीमी बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड वर गॅस सॉलिड वॉटर लिक्विड कार्बन तुकी दिला रे एवढ्या शहराला नवी सीमी कमाली सीमी चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर वन सायंटिस्ट एट द थ्री रूल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इन फर्स्ट चॅप्टर व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इन चॅप्टर इन चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन इन चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन इन वन चॅप्टर फर्स्ट चॅप्टर वन सायंटिस्ट एट द थ्री रूल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट नवीन कोण कोण आहे अजून नवीन ऐक तू व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगणार कोणी न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मी नियम सांगतो तो कितो आहे ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट इट इज कॉल न्यूटन रॉंग इट इज कॉल न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन दहावीचं कोण आहे विदा काय आलं हा येतो दहा मिनिटं येतो दहा मिनिटं सेमिका मारली ए सेमिका ए तो दहावीला आहे ना बघतो तिथं कार्यशाळाला दहावीला आहे दहावीला मग नवी अकरावीला आहे का किती आलं नवी दहावीला कोण आहे मोबाईल इंजिनियर हा एक दहावीला आहे का ए बस दहावीला आहे का सेमी मारली सेमी चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर वन सायंटिस्ट द थ्री रूल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट केपलर फर्स्ट लॉ केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ इन पेपर नंबर वन इन चॅप्टर नंबर फोर चॅप्टर नंबर फोर वन डायग्राम इज दॅट फॉलोज व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर अशी आकृती आहे चौथ्या प्रकरणात व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर इन चॅप्टर नंबर फोर पेपर नंबर वन चॅप्टर नंबर फोर पेज नंबर 56-58 इन 10 स्टँडर्ड बारावी सायन्स वाला एनर्जी नायदर करीत नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कन्वेन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल चुकी तुला रे ती शोधाला हा सातवी बापांच्या बायको चिमटीम म्हणतात बापाच्या बायक मला बाप कोण म्हणतात सातवी सेमिका मराठी सेमी सेमी सेमिका घड्याळावर काढे किती हा तीन त्या मार्क्स किती नाही सातवी सर्व सपटक्यान बैठे बैठे सावा ए हरिपाठ हा हे आता इकडे इकडे त्रिकोणला झाला थोडं हे बघायला पुरी हरिपाठ हा ग्रंथ टिंब टिंब या संतांनी लिहिला शर्मा टिंब टिंब या ठिकाणी एकनाथ हे ब्रे टिंब टिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जल समाधी आहे टिंब टिंब या जिल्ह्यात टिंब टिंब नावाची नदी अशी आहे टिंब टिंब या जिल्ह्यात टिंब टिंब नावाची नदी अशी आहे
कितीने गाठा बुडवला नाही टाळला. मध्य जिल्ह्यात मागून कळालं इंद्र आहे की इंद्र आहे मध्य जिल्ह्यात बरं ना. ते सैराट मधलं गाणं कोणतं ते शिकाट करे आणि ती पोरगी कोण आहे ती आरशी करे नवीन गाणं आलं ते कोणतं रे पुष्पराज हा शिके का नाही आणि ते वाक्य काय सगळे संगत मनामध्ये तेरी करॅक्ट आणि आता एक नवीन आलंय ना ते आणि शुंकेवाली आता आलं नवीन आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि आई वडील सांगू राहिले पोरांना मला आता जाग्यावर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला शिकवायचं नाही टीव्ही ए परत नीट मागे चला सगळ्यांना ज्ञान आलं तर मिळालं पाहिजे आणि मिळालेलं ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती करावी. देवा